आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी. झी मराठीची मालिका मिसेस मुख्यमंत्री मध्ये अखेर तात्या बेघर झाले आहेत. तात्यानं आपलं घर गहाण ठेवलं आहे आणि त्या बदल्यात मिळालेले 3 लाख रुपये त्यानं सुमनला दिले आहेत आणि ते पैसे सुमननं मामाला दिले आणि मामाने ते पैसे ताई मॅडमला दिले. त्यामुळे ताई मॅडमनं मामा मामीला आता घरात घेतलं आहे. त्यामुळे ताई मॅडमचं राजकारण सक्सेसफुल झालं हे म्हणायला हरकत नाही. मात्र तात्यानं घर गहाण ठेवलं आहे एवढ्यावरच हे थांबलं नाही तर तात्या आता घरातून बाहेर सुद्धा निघाला आहे. तात्याला त्या घरात राहण्याची आता परमिशन नाहीये आणि तसा करारच त्यानं केला होता. आता तात्या रात्रभर घराबाहेरच भटकत आहे. तात्या नक्की कुठे राहायला जाणार हे पाहणं आता इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहाल की सुमन जेव्हा दुसऱ्या दिवशी घरी येते तेव्हा घराला टाळं पाहते. त्यामुळे तात्याचा शोध आता सुरू होणार एवढं मात्र नक्की. यामागे नरसू मामाची जी काही प्लॅनिंग होती ती जर सुमनच्या लक्षात आली तर ती त्याचा कसा बदला घेणार हे पाहणं देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे. मिसेस मुख्यमंत्री या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.